पुढची एक धक्कादायक बातमी म्हणू शकता किंवा हास्यास्पद बातमी देखील म्हणू शकता. चोर किती करामती असू शकतात हे बातमीवरून तुम्हाला आता कळेलच. येवल्यातील नाकोड पैठणी दुकानात चोरांनी पैठण्यांची चोरी करून चक्क सीसीटीव्ही समोर डान्स केलाय. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून येवला कोपरगाव महामार्गावर अज्ञात 3 ते 4 चोरट्यांनी येवल्यातील नाकोड पैठणी दुकानात जबर चोरी करून 3 लाख रुपये किमतीच्या पैठणी चोरून नेल्या आहेत. ही सर्व चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या चक्क चोरांनी चोरी केल्यानंतर सीसीटीव्हीच्या कॅमेरा पुढे डान्स केला. तसंच चोरट्यांनी हातमागावर तयार करण्यासाठी लावलेल्या पैठणीच्या साड्याही चोरल्या. या चोरी संदर्भात येवला शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. केशव शहा यांचं पैठणी दुकान आहे नाकोड नावाचं, शिर्डी हायवेला. त्यामध्ये दुकान बंद केल्यानंतर रात्री 1:45 ते 3:30 अज्ञात 3 अनोळखी चोरट्याने पाठीमागील त्यांचा दुकानाचा पत्रा उचकटवून आत प्रवेश करून त्यातील पैठण्या 1 ते 1.25 लाखाच्या चोरून गेलेल्या आहेत. आणि पाठीमागे त्यांचं जे वर्कशॉप आहे पैठणी विणण्याचे तिथल्या काही साड्या त्यांनी कट करून त्याचंही नुकसान केलेलं आहे. तपासादरम्यान आपण डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंटची मदत घेतलेली आहे. त्यानंतर CCTV फुटेज आपण चेक केलं, त्यामध्ये एक अनोळखी 3 चोरटे दिसत आहेत जे तोंडाला रुमाल बांधलेले आहे. पुढील तपास येवला पोलीस स्टेशन करत आहे.